महाराष्ट्रात दोन कोटी पाच लाखात जिंकला सरपंच पदाचा लिलाव नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी झालेल्या लिलावात कोट्यावधी रुपयाची बोली लावण्यात आली अखेर दोन कोटी पाच लाखात सरपंच पदाचा लिलावा सुनील दत्तू देवरे यांनी जिंकला एक कोटी अकरा लाखापासून सुरू झालेला लिलाव हा दोन कोटी पाच लाखावर पोचला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरा यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलांचे सुनील दत्तू देवरे यांनी हा लिलाव जिंकला अनेक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी लिलाव लावला जात आहे कांदा बाजारा समितीमुळे उमराणे गाव नावर गाव नाव आले आहे गावाचे ग्रामदैवत असलेले श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात लिलाव लिलावात बोल बोली लावण्यात आली लिलावाचा निधी मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येते महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा